हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी? तर भाऊ बहिणीवर चहा पाणी तर झालं बरं का आमचं. आपल्याला आपल्या घरात पाहुणा आले ते म्हणल्यावर त्यांना चहा पाणी नाश्ता केला. आणि आता आपला गॅस संपला आहे तर आपल्या त्याच्या गॅसवर मी चहा केला आणि पाहुण्याला दिला आपल्या भाऊला. तर भाऊ बहिणीनं पका बाहेर मी चुलीवर स्वयंपाक बनवते. आपल्या पाहुण्याला जेवण येत ना लावायचं आहे आणि त्यात आपल्या मारूच्या पप्पाची तब्येत बी खराब आहे. सकाळ कालच्या प्रवासामुळं का ना जास्त त्यांची तब्येत खराब झाली. माझा सुद्धा आवाज गँगंग करून येत असेल बघा. मला बी सर्दी झाली आहे आणि आधीच आम्ही आजारी होतो दोघं, त्यामुळं प्रवास झाला मधी. काल प्रवास झाला त्यामुळे जास्तच असा सर्दी झाल्यासारखं झालंय. तब्येत खराब असल्यागत वाटतेय. तर भाऊ बहिणीनं गोळ्या खाल्ल्या होत्या बरं का मी रात्री झोपताना, कारण की जास्त जाम ताकात कसलं श्वासच घ्यायला येणार इतकी जाम. म्हणून गोळ्या खाऊन रात्री झोपली होती. आणि आपली मायरू सुद्धा रात्री म्हणजे असं तिचं बी नाकातनं पाणी गळत होतं. मला वाटतंय तिला बी सर्दी होईल, कारण गारट भरपूर आहे आणि त्यामुळं माणसाची तब्येती लगेच खराब होते. आणि त्यात आम्ही दोघं आधीपासूनच आजारी आणि त्यात प्रवास बी झाला त्यामुळे जास्तच. मायरूचं पप्पा तर जामच झालं, रातभर म्हणतात मला श्वासच घ्यायला येणार जाम. म्हणजे असं नाकात सर्दीमुळं नाकानं श्वास घ्यायला येत नाही भाऊ बहिणीनं, तर जाम झाले तर ते झोपलेलंच आहे बघा. आणखी उठलं सुद्धा नाही तर आता त्यांना उठलं की आपलं भाऊ म्हणले तर दवाखान्यात नेतो मग आता बघू. आणि आता त्यांच्यासाठी आपल्याला जेवण बी बनवायचं आहे भाऊ बहिणीनं. गॅस संपला म्हणून काय बघा चुलीवर बनवायचं चाललं आहे. आता चुली ही पेटवणार आहे मी मस्तपैकी बघा. भाकरीला इथं पिठाची पिशवी आणली, पाण्याला आणलंय, भाकरीचं पाळं आणलंय. आता इथं बसून भाकरी तुम्हाला करून दाखवणार आहे मी मस्तपैकी गरम गरम चुलीवरच्या भाकरी. आणि चुलीवर वापी घेणार आहे मी ते हिंगळाची. मस्त वाटतं दिली सर्दी ही जाती दिली. तर भावा बहिणींनो काल आपण गेलो होतो बरं का तुम्हाला, तर काल व्हिडिओ टाकलंच होतं आपण कुठं गेलेलो. तर तिथं गेल्या भावा बहिणी इतकं भारी पाहून चार केला का त्यांनी, खरंच मनापासून आवडलं बरं का. हे भारी त्यांनी पाहून चार केला. आणि किती ते घरातली त्यांची माणसं तर इतकी प्रेमळ आहे ती का ना, लई प्रेमळ आहे ती. किती मन भरून बोलते ती, मन भरून म्हणजे असं स्वयंपाक ही लई भारी केला होता त्यांनी मस्त. पोट भरून जेवलो आम्ही ती गरी. आलो की झोपलोच, काय खाल्लं बी नाही घरी भाऊ बहिणींनो. पाहुणं तर म्हणलं आपल्याला तर काहीच नको, इतकं पोट भरून तिथं जेवून आली होती भाऊ बहिणीनं. सगळ्यांनी तिथं पुढं होऊन आपल्या आवी भाऊजीची सगळ्यात मोठी फॅमिली आहे बरं का तिकडली, लई मोठी फॅमिली आहे. तर तुम्हाला सांगते सगळ्यांनी एका जागेला येऊन सगळ्यांनी कसे आता कार्यक्रम म्हणल्यावर भाऊ बहिणीनं पाहुणे रावळी यायची म्हणल्यावर कसे सगळे एका जागेला येते ती. तर तसं त्यांचं घर गच्च भरून गेलेलं, लेकरण बाळण त्यांच्या घरातले लेडीजन लई भारी वाटत होतं बरं का भाऊ बहिणीनं. तसं आपल्याकडे इतकी फॅमिली नाही बरं का भाऊ बहिणीनं, आपण एवढंच आहे घरातलं दिसतं तर एवढंच. पण आपल्या आई भाऊजीचं खरंच लई भारी नशीब आहे. तर म्हणलं चला आता सकाळ सकाळ स्वयंपाक करावा आपल्या पाहुण्याला. ह्यांना काहीतरी कालवण दोन चार भाकरी टाकून आपलं खाऊन पिऊन त्यांची त्यांना मार्गाला लावायचं. आपल्या पुनमताईचा तर पाठच फोन आला होता बा. पुनमताई म्हणत होत्या आलाव का नाही, उठला का नाही, झाली का नाही आंघोळ. तर आंघोळ्या पांघोळ्या भाऊ बहिणींनो पाठ त्यांचा फोन आला तेव्हा नव्हता बरं का. आंघोळ्या झाल्यानंतर झाल्या आंघोळ्या गरम पाण्याने. आणि मस्त आता आंघोळ्या पांघोळ चहा पाणी करून म्हटलं आता चला भाकरी करावी. तर दोन चार भाकरी केल्या म्हणजे कसं आहे माणूस जेवून खाऊन तरी बसते. म्हणलं चला आपल्या भाऊसाठी भाकरी कालवण करावं, कशात जर मस्तपैकी कालवण करावं. आपली बरेच भाऊ बहीण म्हणत असतील बरं का की आज मी कशी व्हिडिओ बनवते. तर भाऊ बहिणीनं मी व्हिडिओ बनवते मायरूच्या पप्पाची तब्येत खराब असल्यामुळं, नाहीतर मायरूचा पप्पा येऊन बसला असतं इथं व्हिडिओ काढत. तर म्हणलं चला मग आता मायरूच्या पप्पाची तब्येत खराब आहे म्हणलं आपण तरी भाऊ बहिणींसाठी व्हिडिओ. तशी बी आपली भाऊन मला भाऊ बहीण आपल्याला मला पसंत करत नाही ती बरं का, माझ्यावर राग राग करते ती. तर भाऊ बहिणीनं काय नाही मला वाटत तुम्ही राग राग केला तरी,
असू द्या, तुम्हाला जसं वाटेल तसं, मला नाही राग येत. तुम्हाला माझा राग आला तरी चालेल, पण मला नाही तुमचा राग येत. काय करायचं, मी हायच तशी. भाऊही बसलेले इथे घरात, मायरूचा पप्पा झोपले, तर आत्याचं चाललंय घरात काही तर. मी बसली आपली बाहेर व्हिडिओ आपल्या भाऊ बहिणीसाठी बनवत. आता म्हणलं चला व्हिडिओ बनवत, आपल्या भाऊ बहिणीला गप्पा माराव्यात दोन चार गोष्टी. तर भाऊ बहिणीनं काल गेल्या पाहुण चार बी भारी केला. मला साडी घेतली, मायरूला कपडे घेतली, आणि आपल्या भाऊनला मायरूच्या पप्पाला ती टावेल गमजे नाही का अशी, ती करते ते गळ्यात गळ काय घास काय म्हणते ते इथं ते नाम हे लावून नाही का तसलं करत केलं बघा त्यांना गळ्यात गमच्या टोपी घालून सत्कार त्यांचा म्हणल्यावर. कारण की आप पाहुणे रावळे आल्यावर ही असं कार्यक्रम असल्यावर करतच असते भाऊ बहिणीला सगळं, आणि मस्त वाटतं तसं. सगळ्यात आनंद कशाचा झाला भाऊ बहिणीनं माहित आहे का, कुठला बी कार्यक्रम असू द्या सगळी एका जागेला माणसं आली का ना भाऊ बहिणीनं नुसतं लय भारी वाटून जात. त्याचाच आनंद मला लय झाला आणि भारी वाटलं तिथे गेल्यावर. पेट नाही झाला नीट पेटा प्लास्टिकच आहे ती, लगेच चूल पेटते ह्यानं, पण आता पेट नाही. आणि मी जेवण सुद्धा माझ्या होणाऱ्या जावं बरं केलं बरं का भाऊ बहिणीनं, होणाऱ्या जावं बरं मस्त आहे ती बी. आपल्या बऱ्याच भाऊ बहिणींची इच्छा होती की तिचा चेहरा दाखवा, तर भाऊ बहिणीनं आताच नाही बरं का चेहरा दाखवणार आम्ही. कारण की ती मुलगी सुद्धा लई लाजती, व्हिडिओ काढताना तर दोन दोन वेळा पळाली, म्हणले नाही बाळा तुझा व्हिडिओ तुझा नाही चेहरा दाखवत, आम्ही तुला नंतर दाखवायची सरप्राईज आपल्या भावा बहिणींसाठी, पुढे तर तुम्हाला दिसणारच आहे. आत्या बहिणीचं चाललंय काम, भांडी पिंडी घासायचं. होय आत्या काय चाललंय? काम वप्पा सकाळची लागते ते काय नाही. हो भाऊ बहिणीनं तसं नसतं काय, भांडी कुंडी घालून कोण द्यायचं आपल्याला खायला? मांडी कुंडी घालून बसल्यावर आयत जांभाळ तोंडात पडेल का वरनं, सांगा बरं तुम्ही. काम हे करावंच लागतंय, आणि प्रत्येकाला काम तर केल्याशिवाय मार्गच नाही. मी मम्मी घरीच आहे बाळा, मायरू सुद्धा आली आपली तिकडे गेली होती मोठ्या जावाची इकडे खेळायला, तिकडे लेकर राहायची भाऊ बहिणी म्हणून मायरू आपली जाते तिकडेच खेळायला. काय रे बाळा कुठे गेलता हो तुम्ही, कुठे गेलता? चालत चालत गेलता होय. होय मोठे आंटीकड नको बाळा, गाड्या येते ते नको जाव. तर भाऊ बहिणीनं आपल्या मोठ्या जावाच इथंच घर आहे, त्यामुळे जाते ती तिकडे, येते जाऊन तिकडे बाहेर. चाललंय आता चूल पेटवायची, चूल पेटलं आहे उशीर झाला तुम्हाला दाखवली काय इजलं बघा. कागदच घेते मी तसला, नाही चुलीचा कोठ्याला पेटत नाही का चुली लवकर. गॅसवर कसं आपलं एक की लायटर नाही का असंच फुटका मारला की लगेच गॅस चालू होतो, आणि हे जर लय अवघड असतंय, होतच नाही ते पेटतच नाही ते लवकर चुली. काय आता गॅस संपल्यावर तर कुठनं लगेच लगेच भेटतोय का भाऊ बहिणीवर पण करावं लागतंय. आली का मायरुडे आली बघा बाळा, रस्त्याला नको हेलपाट घालू पडची. मायरूने ती कालची घातलेली फ्रॉकच काढली नाही बघा, तिला आंघोळ घालायची आहे. ती गेली होती रात्री मोठ्या आंटीला दाखवायला फ्रॉक आणलेली. आता भाऊ बहिणीनं मी
भाकरी बनवते आणि भाकरी बनवताना तुम्हाला व्हिडिओ टाकते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. घ्या तर काळजी.